नमस्कार। महाराष्ट्रातले आणि देशातले एक ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 81 वर्ष पूर्ण करत आहेत। सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा आयुष्याचा साजरा करत आहेत। गेली 5.5 दशकं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावर हुकूमत असलेलं एक मराठी नाव म्हणून शरद पवारांकडे आदरानं बघितलं जातं। पवारसाहेबांचाची ही वाटचाल खूप मोठी आहे। त्यांनी या वाटचालीत अनेक दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेतले आणि आता देशाचं राजकारण अशा एका टप्प्यावर उभं आहे की तेव्हा पुन्हा शरद पवार काय करणार याला एक महत्त्व किंवा त्याविषयीची चर्चा देशभर होते आहे। या पार्श्वभूमीवर त्यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्तानं आज आपण पवारसाहेबांशी बोलणार आहोत। पवारसाहेब नमस्कार। 81 वर्षात आपण 81 वर्ष पूर्ण करत आहे, तर या आयुष्याच्या टप्प्याकडे आपण कसं बघता? एकूण बदललं राजकारण आणि आपल्यासमोर नवी उद्दिष्ट अशा अंगाने आपण कसं बघता? दोन भाग आहेत, एक व्यक्तिगत, एक ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्या क्षेत्राच्या संदर्भात। व्यक्तिगत विचार करायचा झाला तर कशाच्या फारशा अपेक्षा नाहीत। स्वतःचा राजकारणात असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या त्या अपेक्षा असतात। असं उदाहरणार्थ मी ज्या तरुण लोकांच्याच काम करायचो तर एक इच्छा होती विधानसभेत जावं। विधानसभेत 5 वर्ष राहिल्याच्या नंतर मला असं वाटलं की आपण राज्य सरकारमध्ये जावं। राज्य सरकारमध्ये 10 वर्ष गेलं आपण राज्याचं प्रमुख आहोत। ह्या ज्या सगळ्या राजकारणात काम करणाऱ्या सरकारांच्या मनामध्ये नाही म्हणलं तरी करत सरकार ज्या अपेक्षा इच्छा देवजक होतात, आज या स्टेजला मी आहे की त्याच्यामध्ये कशाची ती अपेक्षा नाही। अपेक्षा फक्त एकच दिसते किंवा एकंदर तिथं जे राज्यातलं देशातलं जे आहे तिथं ज्या कमतरता आहेत त्या पक्षीय अभिनय न ठेवता मुक्तपणानं आणि चर्चा करून त्यातनं काही दुरुस्त्या करता आल्या तर त्या करायला आपण हजार लावा आणि त्याच्यामध्ये लक्ष केंद्रित करावं। याच्यापेक्षा सध्या व्यक्तिगत दुसऱ्या गोष्टी माझ्याकडून नाही। मी थोडं आपल्याला मागं घेऊन जातो। आपली सुरुवात गांधी नेहरूंचा विचार स्वीकारून झाली। तुमच्या घरातलं वातावरण शेतकरी कामगार पक्षात असतानाही तुम्ही हा विचार स्वीकारला, तर तो स्वीकारावा असं तुम्हाला का वाटलं आणि आता तो विचार पूर्ण मागं पडतो असं वाटतं का? विशेषतः नेहरूवाद दोन गोष्टी आहेत की ही गोष्ट कधी की माझ्या घरातले सगळं वातावरण हे शेतकरी कामगार पक्ष किंवा मार्क्सवादी विचाराशी सुसंगत होत, पण मी घरातून बाहेर पडलो लवकर आणि खुनाला शिकायला लागलो आणि खुनाला शिकायला लागल्याच्या नंतर विद्यार्थ्यांच्या संघटना या बांधण्याच्या संबंधीच्या कामात माझं लक्ष अधिक केंद्रित होतं आणि त्याच्यामध्ये त्या काळात नुकताच महाराष्ट्र झाला होता आणि महाराष्ट्र झाल्याच्या नंतर चव्हाण साहेबांच्या यशवंतराव चव्हाणांच्या सारखं एक नेतृत्व महाराष्ट्राला होणार होतं आणि त्या नेतृत्वाचा सगळा दृष्टिकोन हा सगळ्यांना बरोबर घेऊन विकासावर लक्ष केंद्रित करणारा आणि संसदीय लोकशाही पद्धतीमध्ये सुसंवाद आणि सभ्यता या दोन्ही गोष्टीचा लक्ष केंद्रित करणारा माझ्यासारख्या अनेक तरुणांना तो आकर्षित झाला। त्या आकर्षणांना आम्ही त्या विचाराशी गेलो आणि त्या विचाराशी जात असताना जसा जसा खोलात जावं लागलं तसं जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी हे दोन सर्वश्रेष्ठ नेते होते। गांधींना जगामध्ये मान्यता होती, नेहरू नाही होती पण गांधींना अधिक होती। पण माझ्यासारख्या त्या वयात गांधी आज मला महत्त्वाचे वाटतात पण त्या वयात मला गांधींच्यापेक्षा नेहरू महत्त्वाचे होतं आणि नेहरू महत्त्वाचं वाटायचं कारण एक तर त्यांचे वाजवींचे जमाकशीच्या संबंधीची त्यांची भक्कम भूमिका आणि दुसरी जगामध्ये जे बदल होत आहेत आधुनिकता जी आहे ती त्याची नोंद घेऊन ती या देशात आली पाहिजे आणि नव्या पिढीमध्ये
एक सायंटिफिक कॅम्पस म्हणजे विज्ञानाच्या विषयी आस्था असलेलं एक वातावरण जन्मत नव्या पिढीमध्ये तयार करावं हा त्यांचा जो अर्थ होता तो माझ्यासारख्या माझ्यासारख्या अनेक तरुणांना त्या काळात त्यांच्या बाजूला आकर्षित करायला उपयोगी पडतो आणि त्यामुळं नेहरूंचा विचार आम्ही लोकांनी मनापासून स्वीकारला आणि नंतरच्या काळात जसा जसा अनुभव यायला लागला काम करायला लागलं तेव्हा गांधींच्या विचारात व्यापकता किती होती हे स्पष्ट व्हायला लागलं आणि त्यामुळे गांधी आणि नेहरू हा विचार या देशाला एकसंध ठेवायचा असेल या देशाला पुढे न्यायचं असेल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या देशाचं स्थान प्रस्थापित करायचं असेल तर गांधी नेहरू आयडियॉलॉजी हीच उपयुक्त आहे. माझ्या घरात जो विचार होता तो हा विचार फार चिकणार आहे असं वाटत नव्हतं आणि पुढे हे दिसलं. आज तुम्ही ज्या अवस्थेचं वर्णन करताय त्याच्यामध्ये पूर्णपणे पोलरायझेशन झाल्याचं दिसतंय की ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीकडं हिंदू मुस्लिम अल्पसंख्य बहुसंख्य अशा दृष्टिकोनातून बघण्याची एक सुरुवात झाली आणि प्रत्येक निवडणुकीतली भाषा पण याच प्रकारची सुरू झाली हे सभांमधली असेल पत्रकार परिषदांमधली असेल तर हे आपल्या देशाला कुणीकडे घेऊन निघालंय. नाही दोन गोष्टी दिसतात की हल्ली एक व्यक्तीगत हल्ली तसा जी गोष्ट आहे अलीकडे ह्याची निवडणूक झाली पश्चिम बंगालच्या कॅम्पसमध्ये मी बघितलं मी गेलो होतो तर त्यावेळेला देशाच्या प्रमुख नेत्यांनी सत्ताधारी पक्षाचे ज्या पद्धतीनं व्यक्तिगत हल्ले केले ते एका टोकाचे होते त्याच्यात कटुता होती त्याला धार होती तशी कटुता होती. यापूर्वीच्या अनेक निवडणुका पाहिल्या तिका चिफणी झाली त्याच्यात काही कमतरता कोणी ठेवली नाही पण त्याच्यामध्ये व्यक्तिगत विद्वेष आहे असं कधी जाणवायचं नाही. अलीकडच्या काळामध्ये हा व्यक्तिगत विद्वेष आहे अशा प्रकारचं चित्र एकंदर जी भूमिका मांडली जाते त्या भूमिकेच्या भाषेवरनं मांडण्यावरनं आज आपल्याला बघायला मिळतं. हा मोठा फरक आहे आणि तो या काळात दिवसेंदिवस आणखीन वाढता दिसतो. आपला अमृत महोत्सव झाला तेव्हा बिहारची निवडणूक झाली होती आणि लालू प्रसाद आणि नितीश कुमार जिंकले होते आणि तेव्हा असं म्हटलं जात होतं की हे एक अल्टरनेटिव्ह मॉडेल प्रादेशिक पक्षांचं तयार होतं की जे मोदींना पर्याय देऊ शकेल पुढचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. आता पश्चिम बंगालची निवडणूक झाली आणि ममता बॅनर्जींनी भाजपला पराभूत केलं तेव्हा आता पुन्हा प्रादेशिक पक्ष काही सक्षम पर्याय देतील अशा प्रकारच्या हालचाली चर्चा सुरू झालेली आहे तर पश्चिम बंगालच्या निकालाकडं आणि त्याच्या एकूण राष्ट्रीय राजकारणावरच्या परिणामांकडं आपण कसं बघता. असं आहे की पश्चिम बंगालच्या निकालाने आपण आज ज्यांच्या आतामध्ये देशाचे सूत्र आहेत त्या सगळ्या प्रवृत्तीचा आपण पराभव करू शकतो हे पश्चिम बंगालच्या जनतेने दाखवलं. तिथं काय अशी अवस्था नव्हती की वराज्य शक्ती कोणत्या वेगळी आहे या उलट तिथे एका बाजूला मोदी साहेब अमित शहा आणि त्यांचे सहकारी आणि यांचं एक जबरदस्त संघटन आणि दुसऱ्या बाजूने एक असं फाटकं व्यक्तिमत्व साजी सामान्य कुटुंबातली एक भगिनी ती रस्त्यात उतरते आणि या सगळ्याशी संघर्ष करायला पदेची किंमत द्यायला तयार होते आणि लोक तिच्यावर उभे राहतात असं एक वेगळं चित्र याच्यातून दिसलं. याच्यातून एक चित्र झालं एक स्थिती झाली की सर्वसामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढला. लोकशाहीमध्ये सामान्यांनी सुद्धा संघटनेतून जर भूमिका घेतली आणि त्या भूमिकेला प्रतिसाद मिळाला तर हवे तसे बदल करण्याची शक्ती तयार होऊ शकते हे असं दिसलं आणि त्यामुळं साहजिकच
सत्ताधाऱ्यांचा त्यांना दूर करण्याच्या संबंधीची शक्ती एकत्रित आपण काम केलं तर मिळू शकते या निष्कर्षाची लोक या लागले. हे करण्यात काँग्रेस कमी पडली असं वाटतं तुम्हाला? कारण प्रमुख विरोधी पक्ष म्हणून त्यांची रस्त्या उतरण्याची जबाबदारी प्रमुख असायला पाहिजे, ते कमी पडल्याचा फायदा भाजपला होतो हे बंगालच्या निवडणुकीने सिद्ध केलं असं म्हणता येईल. तसंच त्याचं बंगालच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे काँग्रेस काय आम्ही लोक एकच होतो निवडणुका सुरू होईल आणि एकच असताना आम्हाला लोकांची भूमिका त्यावेळी अशी होती की ममताला सहकार्य केलं पाहिजे. आज तारगेच ममता आहे, सगळी देशाची सत्ता शक्ती तिच्याविरुद्ध उभी आहे आणि त्यावेळी तिला यावेळेला आपण आधार द्यायला पाहिजे. तसे त्याचे आमच्यात होत होते पण प्रत्यक्ष निवडणूक ज्यावेळेला आली त्यावेळेला दुसऱ्यांना आमच्यात एक वाक्यता राहिली नाही. आम्ही सगळ्यांनी ममताला ओफंदी पाठिंबा द्यायची भूमिका घेतली आणि काँग्रेस आणि दावे हे एकत्र झाले आणि त्यांनी वेगळी निवडणूक लढवायचा निकाल घेतला. आमची त्यावेळेच्या अर्जाची भूमिका ही होती की आपण ममतांना दुर्बल करण्याच्या संबंधीची जर पावलं टाकली तर त्याचा फायदा आपल्याला मिळणार नाही, कदाचित ते काम आपण करू शकू पण त्याचा आणखीनच बेनिफिट भाजपला होईल आणि ते भाजप त्याच्याशी संघर्ष करण्याच्यासाठी ही भगिनी उतरलेली आहे तिच्या मागं उभं राहिलं पाहिजे. पण ते आम्ही काँग्रेस आणि आमच्या डाव्या मित्रांना कन्व्हिन्स करू शकलो नाही आणि त्याच्यातून थोडी कटुता ती त्या ठिकाणी वाढली. याच्यातून भाजप सोडून इतर जे लोक आहेत त्यांच्या जे अंतर्गत कटुता किंवा काही ना काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या घालवल्या कशा दिसतील, तिथून काही मार्ग करता येईल का, एक वाक्याचा करता येईल का, दर्जाची प्रोसेस सुरू करता येईल का, अजून 2-3 वर्ष आहेत पण निदान प्रोसेस सुरू केली आणि त्याच्यातून जर उद्या जर एक शक्ती उभी राहू शकली तर लोकांना एक कॉन्फिडन्स येईल, लोकांना पर्याय हवा आहे आणि तो पर्याय लोकांना आम्ही आत्तापर्यंत देऊ शकलो नाही पण लोकांना आम्ही हा जो काही प्लॅटफॉर्म करतो तो आम्ही टिकूच याच्याबद्दलची खात्री वाटत नाही आणि त्यासाठी आम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल, एकत्र राहावं लागेल, एकत्र काम करावं लागेल आणि लोकांना विश्वास द्यावा लागेल. त्या कामात माझं लक्ष आहे. हे थोडक्यात महाराष्ट्राचं जे मॉडेल आपण तयार केलेलं आहे ते राष्ट्रीय पातळीवर दिल्लीत त्याच धर्तीवर राबावं की ज्याच्यामध्ये काँग्रेसही असेल आणि भाजपवरील सगळे पक्षही असतील अशा दिशेनं हे राजकारण निघालं आहे. ते असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे पूर्वीचे राग लोभ एकत्रच्याबद्दलचे ते सोडलं पाहिजे म्हणजे ममताने काँग्रेसच्याबद्दलची भूमिका ही बदलली पाहिजे आणि काँग्रेसने ममताच्याबद्दलची भूमिका अशी राष्ट्रीय गरज ज्या प्रवृत्तीला आपल्याला वाजून करायचे त्या संदर्भात जी एकवाक्यतेची आवश्यकता आहे ही भूमिका स्वीकारली पाहिजे. एक प्रश्न तुम्हाला खूप वेळा विचारला गेला आहे, पुन्हा एकदा रिपीट करतो की आत्ताच्या परिस्थितीत काँग्रेस नेतृत्वहीन असल्यासारखी दिसते, अशा वेळेला आपण काँग्रेसमध्ये असतो तर बळ झालं असतं असं आपल्याला वाटतं का? असं काही सांगायचं नाही. त्याचं कारण असं आहे की आज काँग्रेसमध्ये कुवत असे लोक नाहीत असं नाही. असं गुलाम नबी सकाळ एक स्टेटमेंट आलं, दिग्विजय सिंग सारख्याचं आपण बघतो, असे अनेक लोक आहेत आणि या लोकांनी राज्य चालवली हे राज्य देश सुद्धा चालवू शकतात. असं या सगळ्यांना जर एकत्रित येऊन त्यांना अधिक प्रोत्साहित केले, अधिक असावती दिली तर कदाचित विरोध तिथं बनवायला मदत होईल. आम्ही लोक तिथं असतो तरी जर हीच अवस्था असती तर त्याचा उपयोग काही झाला नसतो. आता शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं तिन्ही कायदे मागे घेतले, एक आंदोलनाचा विजय किंवा त्यानिमित्तानं
पहिल्यांदाच सहकार आंदोलनाची दखल घ्यायला लागले, तर याचा सहकारच्या वाटचालीवर परिणाम काय होईल हा एक प्रश्न. आणि दुसरा की यानिमित्तानं या देशामध्ये सुधारणा करता येणं खूप कठीण झालं आहे अशी एक मांडणी काही तज्ज्ञ करायला लागलेत, त्याच्याकडे आपण कसं बघता? आणि एम एस पीचा कायदा झाला पाहिजे ही मागणी आपल्याला मान्य आहे का? आपण खूप गोष्टी आहेत. हे जे कायदे झालेत या कायद्याच्या संबंधीची चर्चा मी शेती मंत्री असो तेव्हापासून सुरू होती. त्यावेळेला देशातल्या सगळ्या कृषी खात्याचे मंत्री आणि फणन वाजके सिंग त्या खात्याचे मंत्री यांच्या बैठका मी असे दोन तीन तीन दिवसाच्या घेतले होते. आणि त्याच्यामध्ये आमची चर्चा हीच होती की कृषी कायदे सध्याचे जे आहेत त्याच्यात कुठं दुरुस्ती करता येईल का. एक नंबर दोन, उत्पादन वाढीला प्रोत्साहित करण्याच्यासाठी उत्पादनाच्यासाठी लागणाऱ्या मालाची किंमत उत्पादकाच्या पद्धत कशी भरेल याची काय काळजी कशी आपण घेता येईल. आणि आपण जो मार्केटिंगचा जो विचार करतो तो देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीसुद्धा कसा करता येईल या सगळ्या गोष्टीची चर्चा आम्ही करत होतो. हे जे कायदे झाले त्या कायद्यामध्ये काही गोष्टी त्यातल्या आहेत नाही तसं नाही, पण फरक असा आहे की आम्ही चर्चा करत होतो राज्यांशी, कारण घटनेमध्ये ॲग्रिकल्चर कृषी हा विषय हा राज्यांच्या अखत्यारीत आहे. आणि म्हणून आमचा डायलॉग राज्याच्या राज्यकर्त्यांशी या संबंधीची कायदा करण्यास होतो. हे जे तीन कायदे जे केले मोदी साहेबांनी याच्यामध्ये हा राज्याचा विषय आहे की कल्पना सिंग डोक्यात ठेवलेली. केंद्र सरकारने बसून तीन कायदे तयार केले, एकदम पार्लमेंटच्या समोर आणले. पार्लमेंटच्या समोर आणल्याच्या नंतर पार्लमेंटमध्ये सांगण्यात आलं की हा राज्याचा विषय आहे आणि याची चर्चा व्हायला पाहिजे. आणि एकदम तिन्ही कायदे तुम्ही या ठिकाणी आणताय हे सविस्तर चर्चा किंवा स्टँडिंग कमिटी किंवा त्यांच्याकडे पासून त्याच्या अधिक डिटेल डिस्कशनची गरज आहे. या सूचना सगळ्या विरोधकांच्या फेटाळल्या आणि बुलडोज करून ते तिन्ही कायदे मंजूर केले आणि खऱ्या अर्थानं फावलेन सिस्टम सुरू झाला. एवढा महत्वाचा मोठा डिसिजन आपण घेताना राज्यांना विश्वासात घेत नाही आणि पार्लमेंटमध्ये या संबंधीची सविस्तर चर्चा आपण टाळता या दोन गोष्टीतून ही कटुता वाढत गेली. त्यामुळे त्याचे काही चांगले मुद्दे होते त्याही मुद्द्यांना आज त्याला मान्यता मिळाली नाही आणि शेवटी एक टोकाची भूमिका घेतली गेली आणि वर्षदिवस लोकांनी त्याच्यात आंदोलनं केली आणि शेवटी त्याच्यात माघार घ्यायला लागली. अशा प्रकारची माघार घ्यायला लागणं हे कुठल्याही राज्यकर्त्याच्या दृष्टीनं चांगलं नाही, पण जर सुसंवाद ठेवला असता, डायलॉगची प्रक्रिया केली असती, राज्यांना कॉन्फिडन्समध्ये घेतलं असतं आणि पार्लमेंटमध्ये मुक्त चर्चा होऊन दिली असती ती ही वेळ आली नसती. त्यामुळे ही वेळ त्या हँडल या पद्धतीने केला गेला विषय त्यामुळे हा आलेला आहे. एम एस पी ज्यावेळेला असं म्हणतो आम्ही त्या एम एस पीमध्ये आणखीन एक दुसरा एक धागा असायचा आणि तो म्हणजे त्याची किंमत कशी ठरवायची वगैरे हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पण ते ठरवल्याच्या नंतर तयार झालेला आणि बाजारात आलेला संपूर्ण माल हा सरकारने खरेदी करण्याची त्याच्यात गॅरंटी आहे. एम एस पीमध्ये किंमत देणं ही गोष्ट वेगळी आणि तयार केलेला सगळा माल मी घेणार याची कमिशन देणं हा भाग दुसरा आहे. या सगळ्यात एक मुद्दा सतत येतो तो केंद्रीय यंत्रणांचा वापर. सी बी आय, ई डी, एन सी बी आणि ज्या ज्या काही यंत्रणांचा
वापर आणि जिथं भाजपचं सरकार नाही तिथं या सगळ्या यंत्रणांचा मुक्त वापर होतो अशा प्रकारची टीका होते, आक्षेप घेतला जातो आहे महाराष्ट्रातही जे होतं आहे, तर आपल्याला असं वाटतं काय की हा गैरवापर होतो आहे? कसं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रांनी सांगितलं की राजकारणामध्ये केंद्राची सत्ता उदय झाल्यानंतर विरोध आहे आम्हाला लोकांचा, त्यांना त्यांचा आम्हाला हे समजू शकतो, पण विरोध याचा अर्थ विद्वेष नाही. विरोध याचा अर्थ आमच्या एखाद्या भूमिकेला विरोध समजू शकतो, पण तो विरोध आम्ही कोणतरी देशाच्या हिताचे संकटात आणणारे घटक आहोत असं समजून त्याच्याकडे विरोध करणं हा त्याच्याचा एक भाग हा याचा उद्देश तो चुकीचा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रांनी सांगितल्याप्रमाणे डायलॉग हा हवाच आहे संसदीय राजकारणामध्ये, तो अजिबातच ठेवणार नाही, उघडणार नाही, भेटणार नाही. आणि जर त्याच्या टीका टिप्पणी केली तर मग सगळ्या यंत्रणेचा वापर करायचा एकदम चौकाचा. आता मला मधी कोणतं सांगितलं की सत्ताधारी पक्षातले वरिष्ठ लोक माझ्या फार नाराज आहेत व्यक्तिगत माझ्या काय करणार स्वामी विचार करायला लागलो. त्यांच्यातलंच हे करायला विचार की काय व्यक्तिगत नाराजी काय, हां टीका टिप्पणी मी केली असेल मी करेन तसंच नाही, म्हणजे तुम्ही एक शब्द फार वाईट वापरला तर काय वापरला. ते जे युपीमध्ये तो एक प्रकार झाला, एका गाडी काही ना धडक माझी शेतकरी चालली होती, त्याचे दोन तीन लोक काय ते लागतात काय गावाचं नाव त्याबद्दलचं मला विचार तिथं होतो. तो मला विचारलं तुमचं काय मत आहे, मी म्हणजे जालियनवाला भागचं उदाहरण मला दिसतं, तर जालियनवाला भाग हा शब्द मी तिथं उल्लेखला ते अजिबात दाजेचा नाही. आणि ते म्हणजे मला आश्चर्य होतं की एका शब्दाने इतकी कशी करतो चालू शकतो, मग त्याच्यात माणसं गेली होती का गेली होती, अधिकाराचा गैरवापर होता का होता, हे सगळं असताना पण याचा अर्थ असा की सत्ताधारी पक्षामध्ये कुठली टीका टिप्पणी कधी कधी कचू होते, आमच्याकडनंही कचू होत नाही असं होणारच नाही, पण त्याचा अर्थ चिचका टोकाचा विरोध किंवा विद्वेष हा घ्यायचा नसतो याचं विस्मरण आज त्या ठिकाणी झालेले. महाराष्ट्रात आपल्याच पक्षाचे नवाब मलिक या संदर्भात सातत्यानं बोलत आहेत, त्यांच्या पाठीमागं पक्षातून किंवा अन्य नेते तितक्या ताकदीनं उभे राहताना दिसत नाही आहेत, तर हे बाहेरचं ऑब्झर्वेशन आहे, वास्तव काय? नाही खरं नाही, जे बोलतात ते सगळ्यांशी चर्चा होते, पक्षाच्या धोरणाशी सुसंगत जे मतं म्हणतात त्यांना जे मटेरियल गोळा करून दिलं जातं त्याला अनेकांचा आधार असतो आणि ते त्या ठिकाणी सातत्याने मांडत असतात. म्हणजे कॉन्शियस डिसिजन सगळ्यांनी मिळून घेतला आहे की या प्रश्नात एकच जण बोलेल, सगळ्यांनी बोलायचं नाही, आणि त्यांनी ही त्याच्यात सातत्य ठेवायचं. आणि नवा वैद्य जे करतात त्याच्या भाषेशी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मनापासून आहे. आपण संरक्षण मंत्री होतात त्यामुळे देशाच्या एकूण संरक्षणाच्या गरजांची जाणीव आपल्याला आहे. मागच्या म्हणजे मोदी सरकार दुसऱ्यांदा आल्यानंतरच सगळ्यात मोठी घडामोड काय असेल तर चीननं गलवानमध्ये केलेली घुसखोरी, आणि त्या घुसखोरीनंतर पुन्हा अरुणाचलच्या लगत काही गावं वसवली अशा बातम्या येत आहेत, त्याचे फोटो येत आहेत. तर या सगळ्याला सरकारचा जो प्रतिसाद आहे, लष्कर असा किंवा मिलिटरी रिस्पॉन्स असं म्हणत नाही मी, सरकारचा म्हणून जो प्रतिसाद आहे तो कितपत योग्य आहे असं आपल्याला वाटतं? हे कसं आहे की याचा अरुणाचल याच्या परिसरामध्ये अजूनही असं सांगण्यात येतं की काही ठिकाणी
आक्रमण केलेलं आहे झालेलं आहे. अर्थात काही गोष्टी मला ह्या इतरांच्या भाषेत जरा माहिती आहेत. एक सर्वांनी केली पाहिजे. केंद्र सरकारने दोन लोकांना विश्वासात घेतलं सगळ्या फॅक्ट्स काय ते सांगायला, मी आणि एके अन्सनी. आणि आम्हाला दोघांना विश्वासात घेतलं त्याचं कारण आम्ही दोघं एकेकाळी संरक्षण मंत्री होतो. आणि आमच्याबरोबर सर्व्हिसेस चीफनी सर्वन प्रेझेंटेशन केलं आणि एक्झॅक्टली काय काय कुठं काय कुठं आले होते, कुठून परत गेले वगैरे वगैरे या संबंधीचं चित्र आमच्याबरोबर मांडलं. आले होते ही गोष्ट खरी, ऑक्युपेशन झालं होतं ही गोष्ट खरी, त्याचं विड्रॉल झालं ही गोष्ट खरी. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात विड्रॉल झालं हे चांगलं झालं. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक येतात, एखादं क्षेत्र एखादा एरिया ऑक्युपाय करतात, ही गोष्ट देशाच्या दृष्टीने घातक. आणखी एका महाराष्ट्रातल्या मुद्द्याकडं मला आपलं लक्ष वेधायचं. महाराष्ट्रात सहकारानं खूप मोठी क्रांती केली, महाराष्ट्राला 60 वर्ष झाली. तर हा सहकार हळूहळू आकसत निघाला आहे, विशेषतः आर्थिक सहकारी संस्थांवरची बंधनं वाढायला लागली आहेत. आणि त्याला पर्याय म्हणून ज्या काही खाजगी संस्था येतात ती एक वेगळ्या प्रकारची सावकारी विशेषतः ग्रामीण भागात स्पष्ट दिसायला लागली आहे. तर हा जो बदल आहे म्हणजे सहकारी संस्था आकसत जाणं, त्याच्यावर रिझर्व्ह बँकेची नियंत्रणं वाढणं, याच्याकडे आपण कसं बघता, हे आवश्यक आहे? आणि मग सहकार मोडणारच असेल तर त्याला मॉडेल काय, पर्याय मॉडेल काय? नाही, सहकार तिकडेच पाहिजे. पण सहकारामध्ये बदल होत आहेत किंवा बदलायची आवश्यकता आहे याची सुद्धा नोंद घेतली पाहिजे. तसे आता म्हणत असतात बरं, पण उदाहरणार्थ साखर धंदा उभा केला, म्हणत असताना पुढाकार घेतला, धनंजय गांधीसारखे दृष्टी असेल नेतावता ते असेल, अण्णासाहेब शिंदे असतील, पद्मश्री विखे पाटील सिनियर ते असतील, विठ्ठल विखे हां ते असतील. आणि त्या काळात यशवंतराव चव्हाणांचं सरकार मुख्यमंत्री असत. या कॉम्बिनेशननी एक वेगळा कार्यक्रम आपण घेऊ शकतो, राबवू शकतो. सरकारने त्याला शक्ती द्यावी आणि सामान्य माणसाला संघटित करण्याची जबाबदारी सरकारच्या नेत्यांनी घ्यावी, असं हे दोघांनी संयुक्त धोरण ठरवलं ते यशस्वी झालं, ते मर्यादेच यशस्वी झालं. ते करत करत शेवटी 50, 100, 150 आपण कारखान्यांच्यात होतो. जसे जगात बदल व्हायला लागले उद्योगधंद्याच्या धोरणात, आर्थिक धोरणामध्ये, त्या संबंधीचा विचार इथे सुरू झाला. त्याच्यामध्ये याचा अर्थ सहकारीकरण हे दुर्बळ करण्याची कल्पना नव्हती, पण अधिक गुणवत्तेचा आधार घेऊन संस्था चालवण्याची गरज आहे. इथून फिरवण्याचा आपण कॉम्पिटिशनला टिकणार नाही याची नोंद आपण घेतली पाहिजे. ही चर्चा सुरू झाली आणि त्या चर्चेमधून काही बंधनं सरकारवर आली आणि त्याबरोबर सरकारला स्पर्धा करणारे दुसरे स्पर्धकही उतरायला लागले. त्यांच्याशी या सरकारच्या मॉडेलला कॉन्फ्लिक्ट करणं तेवढं सोपं नाही, त्याच्यात दुरुस्त्या केल्या पाहिजे. आणि त्या दुरुस्त्या करण्याची प्रक्रिया आता सुरू आहे. याचा अर्थ सरकार मॉडेल संपवा असं नव्हे, सरकार मॉडेल टिकलं पाहिजे, पण त्याच्यात बदल जिथं करायची आवश्यकता आहे तिथं बदल केले पाहिजे. महाराष्ट्रात एक वेगळा प्रयोग आपल्या पुढाकारानं शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीचा झाला आणि त्याची आता सगळ्या देशभर हकल घेतली जाते. त्याला 2 वर्ष पूर्ण झाली, 2 वर्ष पूर्ण झाली आणि ते आपले तिन्ही पक्ष एकत्र येण्यामागं भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं असा धागा होता तो कायम आहे. त्या अर्थानं आघाडी यशस्वी आहे असं म्हणता येईल. पण आपण जो काही 3 पक्षांनी मिळून समान कार्यक्रम ठेवला होता तो लोकांच्या विकासाचा असेल किंवा अन्य काही तुमच्यासमोर उद्दिष्ट असेल, तर तो कितपत पूर्ण होताना दिसतो तुम्हाला?
मला असं दिसतं तर ते चर्चा मी जाहीर करत नाही पण खासगी करतो. ते त्याच्या अंमलबजावणी हळूहळू सुरू झाली. म्हणजे मला असं वाटतं की आणखी एक 6 महिन्यांनी मुख्यमंत्री स्वतः किंवा कोणते समज प्रेझेंटेशन त्याचं देऊ शकत त्याच्यात लक्ष आहे आणि त्याच्यात आग्रही आहे. काँग्रेसचा आग्रह खूप जास्त की ठरलेले असायचे का आपण करूया केलं पाहिजे. कधी आमच्या लोकांचा असतो कधी सैन्याचा असतो आणि या सगळ्यामध्ये शेवटी थोडे हे होतात वादविवाद होतात पण नंतर शेवटी आपण कमीचपण काय केली लोकांना त्या निष्कर्षाशी येऊ आणि पुढे जाऊया आणि याच्याच एक वाक्यता होते आणि सरकारच्यामुळे चालेल याच्यात माझ्या वजा सरकार. आणि दुसरी गोष्ट अशी की सरकार चालू ज्याच्या संबंधीची जबाबदारी राज्याच्या नेतृत्वाची अधिक असते आणि राज्याच्या नेतृत्वाचा दृष्टिकोन हा सरकार चालवण्याच्यामध्ये अन्य सरकारांच्या मताला योग्य ते महत्व किंवा देणं हे गरजेचं आहे हे लक्षात घेऊन बरोबर घेऊन पुढे जाण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळं उद्धव ठाकरेंची आपण निवड केली ती योग्य होती. एक दोन गोष्टी एक तर संख्या त्यांचीच होती वास्तवताची त्यांच्याकडे होती त्यामुळं ते तर ऍक्सेप्ट आहे पण त्यांच्यामध्ये असं अनेकांना वाटत होतं यांना अनुभव नाही किंवा हे नाही तर त्या संबंधीची खात्री आम्हा लोकांना होती की जबाबदारी टाकल्यावर माणूस पुढं जातो यशस्वी होतो आणि हे यशस्वी होते. एक आक्षेप उद्धव ठाकरेंवर घेतला जातो की ते घराच्या बाहेर पडत नाहीत ते लोकांमध्ये मिसळत नाहीत आणि त्याच्या तुलनेत आपलं उदाहरण दिलं जातं की आपण या वयात सुद्धा इतकं फिरता लोकांशी भेटता बोलता सभा संमेलनाला जाता तर आपण उद्धव ठाकरेंना वडील किच्या नात्यानं सल्ला द्याल का की अधिक लोकांमध्ये मिसळत पाहिजे. माझं त्यांचं बोलणं होत असं ते भेटतात लोकांना नाही असं नाही फक्त पद्धती वेगळी आहेत ते पद्धती कायची असं कायची वर्षा वर्षा वगैरे भेटतात लोकांना पण लोकांच्या जाऊन माझं स्वतःचा अनुभव वेगळं असतं मी जेव्हा फिरतो त्याची 2-3 कारणं असतात की मी सत्तेत असताना काही निर्णय घेतले शेतीच्या वगैरे असतील शिक्षणाच्या संबंधी असतील आरोग्याच्या संबंधात असतील मुंबईत बसून जर मी त्याचं काय झालं ह्याची माहिती विचारली तर खाली तहसीलदार रिपोर्ट करेल डिप्टी कलेक्टरला डिप्टी कलेक्टर कलेक्टरला कलेक्टर कमिशनरला कमिशनर सेक्रेटरीला सेक्रेटरी तिकडे मंत्र्याला आणि हे खासपासून सगळेजण अतिशय उत्तम काम चाललेलं आहे असे रिझल्ट आहेत असे अनुकूल अशा प्रकारचे सगळे होत. मला स्वतः असं होतं की आपण घेतले निर्णय ते फीजवर जाऊन बघितले पाहिजेत काय झालं लोकांना विचारलं पाहिजे जायला केलं पाहिजे आणि ते केल्याने प्रत्यक्ष भावनानं घेतलेले निर्णय त्याची अंमलबजावणी आणि वस्तुस्थिती याच्यात काही दुरुस्तीचा वाव असला तर तो वाव लक्षात घेऊन दुरुस्तीची पावलं टाकतायचं आणि म्हणून मी जास्त फिरतो. आणि दुसरं गोष्ट अशी मला लोकांशी डायलॉग हा मला शक्ती देतो सुसंवाद ठेवलं पाहिजे ऐकलं पाहिजे. लोक अनेक गोष्टी रस्त्याने सांगतात अगदी गाडी थांबून सुद्धा सांगतात आणि नंतर बारकांनी गेलं सगळं खरं असतं असं नाही पण अनेक वेळेला त्यांचं म्हणणं खरं असतं आणि त्यासाठी करेक्शन मेजर्स घ्यावे लागतात आणि हा अनुभव स्वतः फिरल्याशिवाय येत नाही पण प्रत्येकाची नैसर्गिक कामाची. भाजप इतक्या लवकर संपणार नाही असं प्रशांत किशोर म्हणतायत तर त्याविषयी आपल्याला काय वाटतं. आम्ही सकाळच्या वतीनं अलीकडेच एक सर्वेक्षण केलं होतं आणि त्याच्यामध्ये लोकांचा कल असा दिसला की 3 पक्ष जर एकत्र आले तर ते कन्सिडरेबली मेजॉरिटी राहू शकतात इतका लोकांचा पाठिंबा 3 पक्षांना मिळून आहे. पण त्याचवेळेला भाजपच्या जागा कमी होतील असं दिसत नाही भाजपच्या मतांचा टक्का पण कमी होत नाही
तर या सगळ्याकडे आपण कसं बघता, प्रशांत किशोरांच्या स्टेटमेंटकडं आणि भाजपचे 2 वर्ष आपली सत्ता आबूनसुद्धा भाजपचं स्थान महाराष्ट्रातलं कमी होत नाही याकडं? एक तुम्ही प्रशांत किशोर यांचं जे अनालिसिस असतं ते मी फारसं सिरियसली घेत नाही, त्याला अनेक कारणे, त्याचं काही खोदा द्यायचं कारण नाही, जाता राहिल्यापासून भाजप होतं होईल एक गोष्ट म्हणजे केली पाहिजे, अन्य राजकीय पक्ष या पक्षात होतं काय त्यांच्याकडं कम्युनिटीज कार्ड नाही काढाय, ते कम्युनिटीज कार्ड तरुण पिढीचं जसं आहे तसं जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या सुद्धा त्यांनी संस्थात्मक उभारणी करून तो एक वेगळा संच ठिकठिकाणी उभा केलेला आहे. आणि तिसरी गोष्ट अशी की तुलनात्मकदृष्ट्या एकदा पक्षाची जी अंतर्गत शिस्तीची आणि धोरणाची जी नीती असते त्याच्या बाबतीत आम्हा इतर पक्षांच्या पेक्षा इथं अधिक कडवेपणा आहे. कडवेपणा याचं ते चौकशीचं आहे फारसं कॉम्प्रोमाइज न करण्याची या यांच्या धोरणाच्या बाजू आहेत. त्या धोरणाच्या बाजू असल्यामुळं साहजिकच भाजप लगेचच काहीतरी त्यांचा फॉलोअप करतील लगेचच समजतील असं निष्कर्ष मी काढणार नाही. आपण केंद्रात गेला पहिल्यांदा तेव्हा महाराष्ट्रात एक नव्या नेतृत्वाची फळी उभा करायचा आपण प्रयत्न केला आणि तेव्हा आपण जाहीरपणे सांगत होता की नवं नेतृत्व उभं करायचं आहे. मग त्यात आया पाटील त्याच काळात पुढे आले, जयंत पाटील आले, अजितदादा आले, तर आता 30 वर्षानंतर हे सगळे नेते खूप एका वयाच्या टप्प्यावर आणि सिनियरिटीच्या टप्प्यावर गेले. आता तुम्हाला असं वाटतं का की नवीन नेतृत्वाची फळी आली पाहिजे आणि अशी कोण आश्वासक नावं तुम्हाला डोळ्यासमोर दिसत आहेत? आम्ही आता त्या कामाला लागलो आहे. परवाच आम्ही 2-3 दिवस महाबळेश्वरला बसलो होतो. 600-650 तरुण कार्यकर्ते होते, शिक्षित होते, सगळे होते, त्यांच्याशी दादापी खूप केला, बोललो, त्यांना मुक्त होणारा बोलायला संधी दिली, 2 दिवस शांत होणारा न बोलता मी ऐकून घेतलं आणि शेवटी काय म्हणत सांगायचं ते सांगितलं. मला फार प्रॉमिसिंग मुलं दिसतात या सगळ्यामध्ये. आता मी आता नावाशी सांगत नाही पण प्रॉमिसिंग आणि उद्याच्या निवडणुकीच्या मध्ये त्यातल्या अनेक लोकांना आम्हाला संधी द्यावी लागेल आणि त्याच्यातून त्यांचं नेतृत्व असेल ही तिसरी फळी, ही सक्षम फळी ही तयार करावी लागेल. ती करायच्या लायकीची, कृतीची आणि अभ्यास केली अशी मला आता दिसते ही जगण्याची बाजू आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि तेव्हा राज्यातले बरेच मोठे नेते आपल्यासोबत आले आणि स्थापना झाल्यानंतर लगेच सत्तेत आलेला पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव झालं. पण त्याचा दुसरा परिणाम म्हणून निवडून येणारे, निवडून येऊ शकणारे यांचा पक्ष, त्यांच्या हातात पक्षाची सुतं अशी एक वाटचाल राष्ट्रवादी काँग्रेसची होत गेली. त्याचा परिणाम पक्षाच्या बांधणीकडं आणि म्हणून मग पक्षाच्या विस्तारावर परिणाम होण्याकडं झाल्याचं आपल्याला वाटतं काय? खूपदा आम्ही ज्यावेळेस इलेक्शनच्या संबंधाची चर्चा करत असतो तर इलेक्शन रिझिट हाही विषय दुर्लक्षित करून चालत नाही. आम्ही नव्या लोकांना संधी द्यायला रिस्क घेतो पण सगळीच रिस्क घेत नाही. त्याच्यामध्ये समन्वय साधायची गरज असतं काही रिस्क आणि काही शेवटी इलेक्शन रिस्क. कारण इलेक्शन रिझिटून रिक्विजीची संख्या नसली तर बाकीच्या गोष्टीत काही अर्थ नसतो. त्यामुळे इथं आम्ही समन्वय साधायचा आणि असा जे लोकलसेवी गव्हर्नमेंटच्या निवडणुकायची, जिल्हा परिषद, पंचायतची वगैरे वगैरे इथं मॅक्झिमम यंगर जनरेशनला प्रोत्साहित करायचं हा विचार आमच्या सगळ्या या सहकार्यांचा आहे. शेवटचा प्रश्न विचारतो, 81 वर्ष पूर्ण करत असताना आता तुमचा पुढचा संकल्प काय? काही संकल्प वगैरे काही नाही, वाचन करायचं, फिरायचं, लोकांवर भेटायचं. राजकीयदृष्ट्या आपल्यासमोर काही उद्दिष्ट आहे का? काही उद्दिष्ट. धन्यवाद पवारसाहेब, आपण सकाळ सामशी बोललात. आपल्याला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपली ऊर्जा आणि आपली कायमग्नता अशीच राहो अशा सदिच्छा देऊन मी थांबतो. थँक्यू.